बाबांनी एवढं कष्टाने हे सगळं उभं केलं आणि मी हे नाही सांभाळू शकत काका, हे सगळं तुम्हीच सांभाळा प्लीज. अरे शार्दूल. नाही काका, नाही म्हणू नका. हे बघ शार्दूल, तुला आणि नेहाला एकत्र आणणं, तुमचा संसार सुरळीत करून देणं हे माझं काम होतं. तसं वचन मी दादानं दिलं होतं आणि ते मी आता पार पाडलं. मी आसावरी हर्षवर्धन भोसले, आसावरी कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर या नात्याने तुमच्यापुढे बसलेले. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते तुम्ही मला विचारू शकता. मॅडम, नंदलाल कॉम्प्लेक्सचे पैसे घेऊन हर्षवर्धन भोसले आता ते परत द्यायचे नाही म्हणताय. गरीब जनतेची फसवणूक का करताय तुम्ही? आम्ही कुणाचीही फसवणूक केलेली नाही आहे. आमच्या कंपनीचे सगळे व्यवहार लीगल आणि क्लिअर आहेत. आमच्या कंपनीच्या फ्लॅट्सची डिझाईन सगळ्यांना आधीच दाखवण्यात आलेली होती. आमच्या फ्लॅट्सची किंमत फिक्स होती आणि ती त्या फ्लॅटच्या व्हॅल्युएशननुसारच ठरवण्यात आलेली होती. आणि म्हणूनच लोकांनी त्यात पैसे गुंतवले, फॉर्म्स भरले, अग्रीमेंटही केलं. पण जर दुसरे लोक तुमच्या सारख्याच फ्लॅट कमी दरात देत आहे तर तुम्ही का ते जास्त दरात विकताय? कारण त्या फ्लॅट्सची किंमत त्या व्हॅल्युएशननुसार ठरवण्यात आली आणि ती अत्यंत योग्य आहे. पण तरीही तेव्हा त्या लोकांना जास्त वाटली नव्हती. पण आता जर त्या लोकांना त्या फ्लॅट्सची किंमत जास्त वाटत असेल तर त्यांची ही मागणी विचारात घेऊन मी एक नवीन स्कीम जाहीर करते. त्यानंतरही जर कुणाला आपले पैसे परत हवे असतील तर मी 7 दिवसाच्या आत सगळे पैसे परत करेन. मात्र ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून 10,000 रुपये कट केले जातील. पण मग हर्षवर्धन भोसले का पळून गेले आणि ते नेमके कुठे गेले ते मला माहित नाही. माझा त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालेला नाही. ज्या काही कॉन्टॅक्ट झाला तुम्ही तुम्हाला सांगू शकेल. वरून मला आसावरीला भेटायचं. पण हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे तिला त्रास सहन करावा लागतो. मी गुन्हेगार आहे तिची. शारदा, तू तिची गुन्हेगार नाही आहेस असं का बोलतेस? हे तिच्या नशिबाचे भोग आहेत ते. नाही वरून, तिच्या नशिबात हे भोग माझ्यामुळे आले. तिचा नवरा तिला सोडून माझ्याकडे आला. मला फसवलं म्हणून मी त्याचा बदला घ्यायला निघाले. आपण फ्लॅटचे रेट्स कमी केले. काय झालं, हर्ष तर पळून गेले पण या सगळ्यामुळे त्या बिचाऱ्या आसावरीला त्रास होता. वरून एका स्त्रीचं दुःख एक स्त्रीच समजू शकते. वरून प्लीज, मला जायचंय. बघितलंस, तू प्रियांकावरती जो विश्वास ठेवलास त्यांनी काय झालंय ते. किती गोंधळ घातलाय तिने तो. थोडे थोडक्याने 5 करोड रुपये तिने कंपनीच्या अकाउंट मध्ये उचललेत आणि शिवाय काही सेव्हिंग सर्टिफिकेट घेऊनही पाहिलेत दोघ जण. 5 करोड? हा काका, मला खरंच वाटलं नव्हतं की ती असं काहीतरी करेल म्हणून. जे झालं ते झालं. आता त्यामुळे निदान तिची लायकी काय हे तरी तुझ्या लक्षात आलं असेल. पण मग आता त्या 5 करोड रुपयांचं काय? नाही, ते वसूल करूया ना आपण तिच्याकडून. त्यासाठी मला कोर्टात सिद्ध करायला लागेल की त्यावेळच्या परिस्थितीचा आणि शार्दूलच्या स्वभावाचा फायदा तिने घेतला. आणि हे पॉवर ऑफ अटॉर्नी सुद्धा एक प्रकारचं फ्रॉड आहे. बघू काय करायचं ते. मुर्दाबाद. अशी नारेबाजी करून काही होणार नाही. आसावरी भोसलेंची पत्रकारांची मीटिंग आताच झालेली आहे, तरी त्या येऊन बोलतील तुमच्याशी. अरे त्यांना म्हणा आमच्याशी येऊन बोला. पत्रकारांशी म्हणून काय होणार? अहो या प्रोजेक्टला पैसे आमच्या अडकले आहेत, या पत्रकारांचे नाहीत. मोहिनी, बाहेर अजून एक मोठा प्रॉब्लेम झालाय. आपले क्लायंट्स आलेत, त्यांना तुला भेटायचं. ते खूप व्हायलंट झालेत. उगाच काही आधी आलेल्या संकटापासून पळून जाणं कधीच इष्ट नसतं. त्यापेक्षा त्या परिस्थितीला वेळीच तोंड देणं जास्त योग्य असतं.